नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। ठाणे शहरामध्ये शिंदेगट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकमेकांसमोर येण्याचे प्रसंग आता वारंवार घडू लागले आहेत। धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ठाण्यातील मनोरमा नगर परिसरामध्ये वाचनालय होतं। या वाचनालयावर शिवगर्जना प्रतिष्ठान आनंद आश्रम सार्वजनिक मोफत वाचनालय असा बॅनर लावण्यात आला होता। मात्र काही दिवसांपूर्वी शिंदे गटाकडनं ठाकरे गटाचा लावलेला बॅनर काढून त्या ठिकाणी शिवसेना शाखा आनंद आश्रम वाचनालय असा बॅनर लावण्यात आला। याचा विरोध करत आक्रमक झालेले ठाकरे गटाकडनं आंदोलन करून हा बॅनर उतरवला गेला। यावेळेस शिवसेनेचा गट आणि ठाकरे गट आमने सामने आले। यावेळेस पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांची समजूत काढली। त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं आणि 50 आमदारांच्या मदतीने भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली। शिंदे यांच्या या बंडानंतर शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटात जबरदस्त वाद सुरू झाला आहे। आता हा वाद हळूहळू रस्त्यावर यायला लागला आहे आणि अशा प्रसंगातनं चकमकी घडत आहेत असं स्पष्ट होत आहे। काल या सगळ्या घटनेला उपस्थित होते ते खासदार श्री राजन विचारे, शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, तसंच शिंदे गटाकडनं माजी महापौर श्री नरेश म्हस्के हे यावेळेस उपस्थित होते। त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलात बाळासाहेबांचा फोटो एवढासा छोटा आणि आपल्या दिघे साहेबांचा पण छोटा फोटो आणि यांचा फोटो मोठा। अरे काय जरा लाज वाटायला पाहिजे, बाळासाहेबांपेक्षा तुम्ही मोठे झाले का? आणि किती दिवस असे नाटकं सुरू करणार सांगा मला। आज या ठाणे शहरामध्ये ज्या शिवसैनिकांनी यांना निवडून दिलं, यांना नगरसेवक केलं, यांना आमदार केलं, यांना मंत्री केलं, अशा मंडळींना आज आपल्या ज्या शिवसैनिकांच्या घरावरती, हॉटेलवरती, व्यायामशाळा हे सर्व बंद करण्याचं काम या माध्यमातून चाललं आहे। या ठिकाणी शिवसेना शाखा म्हणून आधी बोर्ड होता, या ठिकाणी शिवसेना शाखेचंच काम या ठिकाणी चालू असायचं। या ठिकाणी वाचनालय म्हणून वर्तमानपत्र ठेवायचे आणि सर्व मंडळी, सर्व नगरसेवक हे बांधले पण नगरसेवकांनी, खर्च पण केला। हे सगळे लोक इथे आहे नगरसेवक, त्यांना हे माहितीच नाहीये की इथे काय आहे। फक्त या ठिकाणी काहीतरी आपल्याला वाद वाढवायचा आहे, लोकांमध्ये भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करायचा, परंतु हे आम्ही चालू देणार नाही। 3 वर्षांपूर्वी लहान भावाच्या झालेल्या खुनामध्ये सहभाग असल्याच्या संशयावरनं एका 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची एक धक्कादायक घटना मुंब्रा येथे घडली आहे। सोमवारी मुंब्रा येथील पाणेरी पाडा येथे एका तरुणाचा मृतदेह गळात चिरून आणि हातपायांच्या नसा कापलेल्या अवस्थेत झुडपात टाकलेला आढळून आला होता। या प्रकरणी कुठलेही पुरावे पोलिसांकडे नसल्याने पोलिसांनी अज्ञात इसमांच्या विरोधामध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणाचा तपास करत असताना तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने शिताफीने मुंब्रा पोलिसांनी 26 वर्षीय आरोपीला 12 तासाच्या आत बेड्यात ठोकल्या आहेत। मोहम्मद इत्तेहाद मोहम्मद अब्दुल वाहिद असं 20 वर्षीय मृतकाचं नाव असून सानिफ आसू साही असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे। माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईमध्ये नेस्को ग्राउंडवर सभा होणार आहे। या सभेकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। शिंदे गट हा शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच जाहीर सभा आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। शिवसेनेच्या गटप्रमुखांची ही सभा असणार आहे। एक प्रकारे शिवसेनेला कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडनं सुरू आहे। राज्यभर आदित्य ठाकरे यांनी दौरा काढला आणि या दौऱ्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला। आता आजच्या या सभेला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। उद्धव ठाकरे हे या सभेमध्ये कुठल्या विषयांवर बोलतात, कुणावर सडकून टीका करतात, नेमकं त्यांचं बोलणं काय असणार आहे। सध्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा विषय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताणला गेलेला आहे, यावर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे देखील सगळ्या राज्याचं लक्ष असणार आहे। TJSB टेक ओव्हर लोन
अधिक बचतीसाठी आजच तुमचे घर कर्ज, घर तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ट्रान्सफर करा आणि मिळवा आकर्षक व्याजदर, शून्य प्रक्रिया, मूल्यांकन व इतर शुल्क, तसेच नवीन किंवा अतिरिक्त गॅरंटरची आवश्यकता नाही। लवकरच संपर्क साधा आपल्या जवळच्या TJSB सहकारी बँकेच्या शाखेशी किंवा कॉल करा 1800-223-466 किंवा 1800-266-3466। ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच। बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन। केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात। असंख्य व्हरायटीज, बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 8885069601। बॅरॉन। अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही। त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत। आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय, आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते। अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे। सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या। हो काय मग, करणार ना सरकारला मदत? हो। मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा। आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या। तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा। https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा। 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा। दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मिळावं यासाठी दोन्ही म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांकडनं प्रतिष्ठेची लढाई आता सुरू झाली आहे। यापूर्वीच BKC मैदान हे शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी प्राप्त झालं आहे, मात्र अद्यापही शिंदे गटाने शिवतीर्थावरचा दावा सोडलेला नाही, त्यामुळे नेमकं आता काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। मात्र दुसरा एक मतप्रवाह असा देखील आहे की गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना यांचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होतो, त्यामुळे जर शिंदे गटाने अट्टहास केला आणि तो
उद्धव ठाकरे यांना मिळू दिला नाही तर मग कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळू शकेल अशा प्रकारचा एक मतप्रवाह आता राजकारणामध्ये तयार होऊ लागला आहे आणि त्यामुळेच या सगळ्याबाबत राजकारण नेमकं पुढे कसं जातं हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह थेट दिल्ली गाठली आहे. यावेळेस त्यांच्याबरोबर शिंदे गटाचे आमदार देखील आहेत. मात्र दिल्लीमध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देशातील विविध राज्यातील शिवसेना प्रमुखांची एक बैठक देखील घेतली आहे. सध्या धनुष्यबाण कुणाला मिळणार आणि खरी शिवसेना कोणाची यावरनं न्यायालयीन लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यातला शिवसेना प्रमुख हा महत्त्वाचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतलेली ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ख्यातनाम विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचं आज दिल्लीमध्ये निधन झालं. गेल्या जवळपास महिनाभरापासून राजू श्रीवास्तव हे दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये भरती होते. अनेकदा त्यांच्या मृत्यूच्या वावड्या देखील उठल्या होत्या. आज सकाळच्या सुमारास त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. राजू श्रीवास्तव हे एक अफलातून कॉमेडियन होते. राजू श्रीवास्तव यांनी अनेक लोकांना त्यांची दुःख विसरायला लावली, त्यांना खळखळून हसायला शिकवलं. आपल्या विनोदाच्या प्रचंड टायमिंगमुळे राजू श्रीवास्तव हे घराघरामध्ये पोहोचले आणि लोकप्रियतेच्या प्रचंड मोठ्या अशा लाटेवर स्वार झाले. कॉमेडी म्हणजे राजू श्रीवास्तव असं समीकरण देखील तयार झालं. त्यांचे हलके फुलके नर्म विनोद हे अनेकांना अनेक दुःख विसरायला लावत असत. राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने कॉमेडीच्या जगतामध्ये विनोदाच्या जगतामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. अनेक विनोदवीरांनी राजू श्रीवास्तव यांना आपलं आदर्श मानलं. अनेकांनी त्यांची स्टाईल कॉपी केली. राजू श्रीवास्तव यांना अशा प्रकारचं नशीब प्राप्त झालं की अनेक जण स्वतःला ज्युनियर राजू श्रीवास्तव म्हणून घ्यायला लागले आणि याच्यातूनच त्यांची संपूर्ण लोकप्रियता ही मोठ्या प्रमाणात प्रतीत होते. बघूया राजू श्रीवास्तव यांची काही हलकी फुलकी कॉमेडीज. आजचा हा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर 16 खाटन रोड ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.